चिमूर तालुक्यातील चिमूरवर खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत भिसी उपक्षेत्रमधील भिसी ते जामगाव रोड लगत अज्ञात इस्मानं खाजगी शेतात जवळपास 12 ट्रॅक्टर साग इमारत व साग बिटांची अवैधरित्या तोड करून ठेवल्याची गोपनीय माहिती वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथक प्रमुख रमेश बलैया वन परिमंडळ अधिकारी व आशिष बायस्कर क्षेत्र सहाय्यक बीसी वनरक्षक आर पी आगोसे यांनी जाऊन सदर अवैध सागवान जप्त केलं. सध्या आरोपींचा शोध घेणं सुरू आहे. तसंच घटनास्थळ हे वन विभागाच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना श्री बलैया यांनी दूरध्वनीवर संपर्क करून घटनास्थळाची माहिती दिली तेव्हा चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी त्यांच्या वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर पाठवून रीतसर कारवाई करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे ही घटना बीसी उपवन क्षेत्र अधिकारी दोडके यांच्या अधिकार क्षेत्रात येत असून ज्या ठिकाणी अवैधरित्या कापलेले सागवान ठेवण्यात आले होते ते ठिकाण बीसी वन विभाग कार्यालयापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असून त्यांना याबद्दल माहिती नसणं हे नवलच. याआधी सुद्धा बीसी परिसरात अनेकदा सागवानाची अवैध कटाई झाली परंतु गुन्ह्यांची नोंद मात्र नाही. या प्रकरणात बीसीचे उपवन क्षेत्र अधिकारी दोडके व त्यांच्या कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्याचं बोललं जाते. गोपनीय माहिती मिळाली होती की बीसी ते जामगाव रोडच्या लगत जवळपास 10 ते 12 साग इमारत झाडांची तोड करून साठवण केल्याची अवैधरित्या असल्याचे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर मी आणि माझे सहकारी राशीष बायस्कर श्री आगोसे वनरक्षक व इतर आम्ही वन कर्मचारी घेऊन घटनास्थळावर रात्री पोहोचलो. रात्री इथं आल्यानंतर आम्हाला असं आढळलं की सदर हे जे अवैधरित्या साग झाडाची तोड करून ठेवलेले तर कुठलं याच्यावर मोजमाप नाही आहे आणि हातोडा नाही आहे, म्हणजे हे अवैधरित्या काम केल्याचं आम्हाला आढळलं आहे. त्यानंतर आम्ही सदर वन उपज हे जप्त करून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे आणि पुढील कार्यवाही वरिष्ठाच्या आदेशाने सुरू आहे. अंदाजे जवळपास हे 30 ते 35 घनमीटर माल आहे. याबाबत चिमूर वनक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे यांनी याबाबत बोलण्यास नकार दिलाय.